मुळामध्ये अशा पद्धतीचं काही वक्तव्य आमदार साहेबांनी केलं नाही आमदार साहेब हे एकनिष्ठ सैनिक आहेत एकनिष्ठ एकनाथ शिंदेचे पाठीराखे आहेत त्यांच्याबद्दल हा गैरसमज पसरवला जातो आहे की काल त्यांनी अलिबागच्या सभेमध्ये सांगितलं की त्यांना गेले अनेक महिने कार्यकर्ते विचारत आहेत तुम्ही मंत्रीपद मंत्रिपद कधी मिळणार ते त्याच्यावर त्यांनी सांगितलं की काही आपल्या म जे आमदार होते त्यांच्या काही अडचणी होत्या त्यांच्यामुळे मी स्वतःहून माझं मन मोठं केलं आणि मी स्वतः शिंदेसाहेबांनी सांगितलं की तुमची जर अडचण होत असेल तर मी थांबायला तयार आहे ह्याच्यामध्ये त्यांनी शिंदे शिंदेसाहेबांवर टीका केली नाही दुसरं त्यांनी जे काही तुमच्या प्रसिद्धी माध्यमातून काही चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत त्यामध्ये त्यांनी कुठेही म्हटलेलं नाही की छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण त्यांनी भाषणात दिलं की छत्रपती जे छत्रपती झाले त्यासाठी त्यांनी हजारो सैनिक त्यांच्या पाठीशी होते निष्ठावंत सैनिक होते त्याच्यामुळे छत्रपती छत्रपती झाले तसेच आम्ही पन्नास जे आमदार चाळीस शिवसेनेचे आणि दहा अपक्ष असे जे आम्ही पन्नास आमदार शिंदेसाहेबांच्या पाठी राहिलो आणि म्हणून शिंदेसाहेब शिंदे मुख्यमंत्री झाले ह्याच्यामध्ये शिंदेसाहेबांमध्ये त्यांचा काही वाद आहे किंवा त्यांच्यावरती त्यांना काही टीका करायची आहे किंवा त्यांच्यामध्ये काही मतभेद आहेत असं अजिबात नाही ते भरत शेठ गोगोले ही शिंदेसाहेबांची सावली आहे त्यामुळे कृपया मी आपल्या माध्यमातून संपूर्ण प्रसारमाध्यमांना सांगेन की कृपा करून अशा कुठल्याही पद्धतीच्या चुकीच्या बातम्या प्रसारित करू नका तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी